नमस्कार मित्रांनो, हाऊ टू मराठी या मराठी चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहोत. मित्रांनो, या चॅनलमध्ये आपण पाठीमागील होळीमध्ये पाहिलं होतं की एखादा फोटो कसा ओपन करायचा. तर याच्यानंतरचा जो ऑप्शन आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे की एखादा फोटो ओपन केल्यानंतर तो आपण क्रॉप कसा करायचा. तर सर्वात पहिल्यांदा काय करायचं, जो फोटो इमेज तुम्ही घेतलेला आहे तो इमेज घेतल्यानंतर फाईलवरती क्लिक करा. फाईलवरती क्लिक करून नंतर न्यूवरती क्लिक करा. न्यूवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जी साईज आहे फोटोची, तो साईज 4:6 अगर 5:7 8:10 अशी फाईल साईज तुम्ही घेऊ शकता. 4:6 साईज घेतल्यानंतर ओके क्लिक करा. हे नवीन ब्लँक पेज येईल. ब्लँक पेज आल्यानंतर हा जो फोटो आहे तो तुम्हाला जेवढा घ्यायचा आहे तो तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता. सर्वात पहिल्यांदा जो हा कर्सर आहे मो टूलच्या खाली जो रेक्टेंगुलर मार्क्यू टूल्स आहे तो ओके करा. तो ओके केल्यानंतर तुम्ही हा जो फोटो आहे तो सिलेक्ट करा. जो तुम्हाला जिथून क्रॉप करायचा आहे तो सिलेक्ट करा. तो सिलेक्ट केल्यानंतर नंतर मूव टूल्सवरती क्लिक करा आणि तो उचलून राईट लेफ्ट क्लिक करून दुसऱ्या पेजवर आणून ठेवा. ही साईज मोठी जर झाली तर इथे तुम्हाला कोपऱ्यात झूम आउट म्हणून ऑप्शन आहे, तो क्लिक करून ही साईज लहान करू शकता. ही साईज लहान झाल्यानंतर शिफ्ट प्रेस करा. शिफ्ट प्रेस केल्यानंतर कुठल्याही कोपऱ्यात आपला कर्सर ठेवून असा आतमध्ये ओढा. आतमध्ये ओढल्यानंतर त्याची साईज तुम्हाला लहान झालेली दिसेल. नंतरचा त्यातीलच दुसरा ऑप्शन आहे की राईट क्लिक नंतर तुम्ही गोल कर्सर सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळतो. पाहिजे अशा प्रकारे तुम्ही गोल कर्सर घेऊ शकता आणि तो क्रॉप करून तुम्ही पाहिजे तिथे ठेवू शकता. अशा प्रकारचे दोन आणखीन सर्कल आहेत, सिंगल रॉ मार्क्यू टूल्स आणि सिंगल कॉलम मार्क. अशा दोन्हीपैकी कुठलेही तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही निवडू शकता. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की आपण एखादी इमेज क्रॉप करून नवीन पेजवरती कशी घ्यायची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि जर माझ्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.